घटक राज्याचे ड्या ड्याश हे सर्व घटक मिळून कायदेमंडळ तयार होते. तर घटक राज्याचं जे कायदेमंडळ असतं ते नेमकं काय असतं? तर या ठिकाणी पर्याय दिलेले आहेत, राज्यपाल, विधानसभा आणि विधान परिषद. तर घटक राज्याचं राज्यपाल, विधानसभा, विधान परिषद हे तिघं मिळून कायदेमंडळ तयार होतं. म्हणजेच या ठिकाणी पर्यायाचं उत्तर काय येईल? वरील सर्व हे योग्य उत्तर आहे. विधानमंडळात वापरण्याची भाषा ड्या डॅश मध्ये दिलेली, म्हणजे विधानमंडळामध्ये बोलली जाणारी जी लँग्वेज आहे, भाषा आहे, तिला काय तरतूद आहे? कलमाचा आधार कलम 120, कलम 210, कलम 203, कलम 198. तर 210 कलम अनुसार विधिमंडळात कोणती भाषा वापरायची याची तरतूद 210 मध्ये केलेली दिसून येते. विधानसभेची निवडणूक डॅश डॅश मतदान पद्धतीची असते, गुप्त व प्रत्यक्ष, एकल संक्रमणीय, अप्रत्यक्ष आणि यापैकी नाही. तर विधानसभेची जी निवडणूक आहे ती गुप्त व प्रत्यक्ष मतदान पद्धतीची असते. पर्याय क्रमांक 1 हे अचूक उत्तर आहे. मतदानासंबंधीची पात्रता आणि अटी कोण ठरविते? डॅश डॅश ठरविते राष्ट्रपती, राज्यपाल, संसद आणि पंतप्रधान. तर मतदानासंबंधीच्या ज्या काही पात्रता आहे किंवा ज्या काही अटी आहेत तर ते ठरवण्याचं काम जे आहे तर ते कोण करतं? संसद करते. म्हणजे पर्याय क्रमांक 3. राज्याच्या शासनासंबंधी राज्यपालांनी मागितलेली सर्व माहिती पुरविणे हे डॅश डॅश यांचे कर्तव्य आहे. गृहमंत्री, मुख्यमंत्री, महाधिवक्ता आणि विधानसभा सभापती. अर्थातच राज्यपालांनी मागितलेली जी सर्व माहिती हे पुरविण्याचं काम किंवा हे पुरविण्याचं कर्तव्य हे मुख्यमंत्र्याला करावं लागतं. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. राज्यपाल स्वतःच्या शासन कारभारासाठी फक्त डॅश डॅशनाच उत्तरदायी असतात. राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि उपराष्ट्रपती. तर राज्यपाल जो आहे तर हा राष्ट्रपतीला उत्तरदायी असतो स्वतःच्या कारभारापोटी. राज्यपालाच्या निवासस्थानाला डॅश डॅश असे म्हणतात. राष्ट्रपती भवन, राजभवन, सह्याद्री भवन आणि वर्ष. तर राज्यपालाचं जे निवासस्थान आहे त्याला राजभवन असं नाव आहे, त्याला राजभवन असं म्हणतात. राज्य मंत्रिमंडळाची बैठक बोलविण्याचा अधिकार फक्त डॅश डॅशना आहे. पंतप्रधान, मुख्यमंत्री, राज्यपाल आणि सभापती. अर्थातच राज्य मंत्रिमंडळाची जी बैठक आहे ती बोलावण्याचा अधिकार हा सीएमला असतो, म्हणजेच मुख्यमंत्र्याला असतो. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे बरोबर उत्तर आहे. राज्यातील मंत्रिमंडळाच्या प्रमुखाला डॅश डॅश असे म्हणतात. मुख्यमंत्री, पंतप्रधान, सभापती आणि राज्यपाल. तर मंत्रिमंडळ जे असतं राज्यातील त्याचा जो प्रमुख असतो तो असतो मुख्यमंत्री. म्हणून त्याच्या प्रमुखाला मुख्यमंत्री म्हणतात. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे बरोबर उत्तर आहे. घटक राज्याच्या आकस्मिक खर्चाचा निधी डॅश डॅशच्या ताब्यात असतो. मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ, राज्यपाल आणि घटक राज्याचा सभापती. तर आकस्मिक जो निधी असतो तो कोणाकडे असतो? गव्हर्नरच्या ताब्यात असतो, म्हणजेच राज्यपालाच्या ताब्यात असतो. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. कोणत्या साली भारतात प्रथमच आणीबाणीची घोषणा केली गेली? 1951, 1962, 1965, 1975. तर 1962 साली भारतामध्ये प्रथम आणीबाणीची घोषणा केली होती. तर ही घोषणा का करण्यात आली होती किंवा काय कारण होतं आणीबाणी लावण्याचं ते आपण पुढील प्रश्नात बघू. कोणत्या कारणासाठी प्रथमच आपत्कालीन घोषणा केली गेली होती? पाकिस्तानातील दहशतवादी टोळ्याच्या घुसखोरीमुळे, चीनी आक्रमणामुळे, इंदिरा गांधींना वाटले म्हणून आणि बांगलादेश मुक्तीसाठी. तर आपत्कालीन जी घोषणा केली होती याचं कारण होतं चीनने आक्रमण केलं होतं किंवा चीनी आक्रमणामुळे ही घोषणा केली गेली होती. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे काय बरोबर उत्तर आहे. घटनेच्या 360 कलमांनुसार राष्ट्रपती कोणती आणीबाणी जाहीर करतात? राजकीय, राष्ट्रीय, आर्थिक आणि वरील सर्व. तर 360 कलम जे आहे तर हे संबंध आहे आर्थिक आणीबाणीशी. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे बरोबर उत्तर आहे. 360 कलमानुसार राष्ट्रपती जी आणीबाणी जाहीर करतो त्याला इकॉनॉमिकल इमर्जन्सी म्हणजे आर्थिक आणीबाणी असं म्हणतात. संस्थानिकांचे तनखे कोणत्या घटना दुरुस्तीनुसार बंद करण्यात आले? घटना दुरुस्ती म्हणजेच अमेंडमेंट 24व्या, 26व्या, 28व्या आणि 30व्या. तर 26वी जी घटना दुरुस्ती करण्यात आली होती त्या घटना दुरुस्तीनुसार संस्थानिकांचे तनखे बंद करण्यात आले होते.
राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षाची आणि सभासदाची नियुक्ती त्या घटक राज्याचे डॅश करतात, मुख्यमंत्री, राज्यपाल, मंत्रिमंडळ यापैकी नाही। तर राज्याचा राज्यपाल जो आहे तर हा राज्य लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष आणि सभासद यांची नियुक्ती ते घटक राज्याचा राज्यपाल करतो। 2003 पर्यंत एकूण किती घटना दुरुस्त झाल्या आहेत? 93, 74, 80 आणि 76। तर एकूण घटना दुरुस्त्याची संख्या किती आहे? 93। म्हणून पर्याय क्रमांक एक हे बरोबर उत्तर आहे। डॅशव्या घटना दुरुस्तीनुसार केंद्र शासित प्रदेशात विधिमंडळाची स्थापना केली गेली 12व्या, 13व्या, 14व्या आणि 15व्या। तर 13वी जी घटना दुरुस्ती झाली होती त्यानुसार केंद्र शासित प्रदेशामध्ये विधिमंडळाची स्थापना केली गेली होती, म्हणजे 13व्या घटना दुरुस्तीच्या पूर्वी केंद्र शासित प्रदेशात विधिमंडळाची स्थापना नव्हती, या घटना दुरुस्तीमध्ये त्याला महत्व आहे। कोणत्या घटना दुरुस्तीनुसार गोव्याला घटक राज्याचा दर्जा मिळाला? 55, 56, 57 आणि 58। तर 56वी जी घटना दुरुस्ती आहे या घटना दुरुस्तीनुसार गोव्याला घटक राज्याचा दर्जा मिळाला, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे काय आहे? बरोबर उत्तर आहे। कोणत्या साली भारतामध्ये सर्वोदय योजना सुरू करण्यात आली? 1949, 1952, 1953, 1956। तर याचं उत्तर आहे 1949 साली भारतामध्ये सर्वोदय योजना सुरू करण्यात आली होती। ज्या विषयांच्या बाबत संपूर्ण देशात समान कायदा असावा अशाच विषयाचा समावेश डॅश या सूचीमध्ये केला आहे? संघ सूची, राज्य सूची, समवर्त सूची आणि शेषाधिकार सूची। तर जे ज्या विषयाच्या बाबतीत जे काही समान कायदे असावेत असे जेवढे काही विषय असतील तर हे सर्वच्या सर्व विषय कशासाठी? समवर्त सूची म्हणून टाकलेले असतात। तर हे आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे की ज्या विषयाच्या बाबत संपूर्ण देशात समान कायदा असावा अशाच विषयाचा समावेश फक्त कशात असतो? समवर्ती सूचीत असतो। तर सूच्याचे एकूण 3 प्रकार आहेत, संघ सूची म्हणजे केंद्र सूची, राज्य सूची आणि समवर्त सूची। तर राज्याची एक सूची असते, संघ सूची असते आणि समवर्त सूची असते। तर मित्रांनो, जर हा व्हिडिओ आपल्याला आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि नवीन व्हिडिओ प्राप्त करण्यासाठी सीएम स्टडी पॉईंट हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर प्रेस करा, म्हणजे आपल्याला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन प्राप्त होतील। धन्यवाद। पुन्हा भेटूया 6व्या भागात।